मात्र सुरुवात केली जाते माहीम लीलकपाडा संघाकडून। पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज, मच्छीमार एंडकडून धावा सुटेल, पंचांना पार करेल, चेंडू हाताळला जाईल, लोअर चेंडू होता, चेंडूला बिरकावला, क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षक फक्त बघत राहणार, चेंडू जाणार निघून। पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार नोंदवला जातोय, पुन्हा एकदा चेंडूला बिरकावलाय, पाहूया क्षेत्ररक्षक आहे तो बघतच राहणार, पुन्हा एकदा चेंडू जाणार निघून आउट ऑफ द पार्क, चार धावा। दहा धावा धावफलकांवरती वरखुंटी संघ, मात्र हाणामारीचा काम केलं जाते फलंदाजांकडनं, हाणामारीचा षटक सुद्धा आहे आणि हाणामारी करणं फार गरजेचं आहे। आहा, चेंडू चांगला हाताळला जातोय, चेंडू जाईल निर्धाव, आता मात्र चार चेंडू झाले, दहा धावा धावफलकांवरती, उर्वरित दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे पॉवर प्लेच्या षटकामधील, पाहूया आता कुठे मात्र चेंडूला बिरकावतोय फलंदाज, गोलंदाज काय चेंडू हाताळेल पाहूया, रिव्हर्स विप मारण्याचा प्रयत्न, आता मात्र चेंडू जातोय निर्धाव, चांगला कमबॅक केला जातोय गोलंदाजाकडनं, चौकाराने षटकार खाल्यानंतर चांगला कमबॅक केलाय गोलंदाजाने, शेवटचा चेंडू आहे पाहूया, या शेवटचा चेंडू मात्र कशा प्रकारे हाताळला जाणार, फलंदाज मात्र काय आस्वाद घेणार या शेवटच्या चेंडूचा, बिरकावला चेंडूला, चेंडू मात्र जातोय लेग गली मध्ये, एक धाव पूर्ण करेल दुसरी धावेचा प्रयत्न नक्कीच असणार, दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत, षटक होईल समाप्त, एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकांवरती। रोहित पहिला चेंडू गडी बाद, चेंडूला नवीन फलंदाज महेंद्र येतोय फलंदाजी मार्क वरती, चेंडूला मात्र बिरकावण्याचा प्रयत्न, मिडॉनच्या रिजन मध्ये चेंडू बिरकावण्याचा प्रयत्न केला गेला होता, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होता, क्षेत्ररक्षकाने कोणतीच चूक न करता जेल मात्र टिपला गेला, खराब चेंडू हाताळलाय, चेंडूला बिरकावलाय, पाहूया चेंडू जातोय का चौकार, क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, दोन धावा मात्र मिळतील या चेंडूवरती, दुहेरी धावेने धावसंख्या धावफलक सजवलं जात आहे, चौदा धावेने, दोन चेंडूंचा खेळ झाला, एक गडीबाद केलाय, दोन धावा खर्च केलेत,
तिसरा चेंडू बिरकावला है फाइन लेग, चार रिजन मध्ये क्षेत्ररक्षक मात्र आहे नाही मोहन भोवळे। वन बाउंस चार धावे साठी, धाव संख्या चार ने वर येईल, धाव संख्या जाऊन पोहोचले 16 धावे वरती। पाहूया पुन्हा एकदा, चेंडूला कट केलाय पाहूया गली मध्ये, क्षेत्ररक्षक मात्र तैनात होता, पकडू शकला नाहीये। दोन धाव पूर्ण केले, तिसऱ्या धावेचा प्रयत्न दिसतोय आणि पूर्ण ही होणार। तर धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोचते। एकवीस धावा धाव फलकांवरती, लास्ट एंड गो, शेवटचा चेंडू असेल। चेंडू पाहूया, जास्त दूर गेला नाहीये। षटक होईल समाप्त, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकांवरती पाहायला मिळेल। 22 दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकांवरती 22 धावा, 11 सरासरीने चाललाय वरखुटी संघ। तर नवीन गोलंदाज येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी, आतेश। तिसरं षटक प्रगतीपथावर असेल, चेंडू हवेत आहे स्वतःच्या फळातून मध्ये जेल टिपण्याचा प्रयत्न, नो मॅच लँड मध्ये पडते चेंडू, एकच धाव खर्च केली जाते, एकच धाव मात्र मिळेल या चेंडूवरती। धाव संख्या एकने सरकेल, धाव संख्या जाऊन पोहोचेल 23 धावेवर। पाहूया पुन्हा एकदा, चेंडूला फेकून दिलाय पाहूया गली मध्ये जातोय, गलीचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला अडवतोय। एक धाव मात्र मिळेल, धाव संख्या एक ने सरकेल 24 धावा। दोन चेंडूंचा खेळ झालाय, दोन चेंडू मध्ये दोन धावा खर्च केलाय, तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलाय पाहूया, चेंडू जाणार निघून स्टँड मध्ये, 6 धावा, डीजे बजाव। तीस धावेवर, तीस धावा धाव फलकांवरती पाहायला मिळतात। पुन्हा लोअर फुलटो चेंडू होता, निरसा खेळता आला नाही, एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धावेचा प्रयत्न दिसतोय, खचा क्षेत्ररक्षण केले जात आहे आणि चेंडू जाणार निघून चौकारासाठी, खराब क्षेत्ररक्षण केले जात आहे।
स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडूला नेऊन टाकले 6 धावेसाठी। तर पाहूया ऋषिकेश गोलंदाजी मार्क वरती, खराब चेंडू हाताळलाय वाईड आणि बाईज, दोन धावा मात्र मिळतील। बेचाळीस धावा धावफलकांवरती, पहिला चेंडू खराब हाताळलाय गोलंदाज ऋषिकेश कडनं। तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा, गोलंदाज चेंज केलाय उत्तम, पुन्हा एकदा खराब चेंडू, लांब ठेवला जातोय चेंडूला फलंदाजापासून, परंतु वाईडचा इशारा येतोय पंचांकडनं, अतिरिक्त धावा खर्च केल्या जात आहेत, धावसंख्या जाऊन पोहोचले। चव्वेचाळीस धावा, चार धावा अवांतर दिले गेलेले आहेत, चार धावा अवांतर, पुन्हा काय घडतंय पाहूया। चेंडू आता मात्र जाईल निर्धाव, चव्वेचाळीस धावा धाव फलकांवरती पाहायला मिळत आहेत, चेंडू मात्र जातोय निर्धाव, चार धावा अवांतर दिले गेलेले आहेत, पुन्हा अवांतर धाव येईल, स्वैर चेंडूचा इशारा येतोय, पाचवी अवांतर धाव येते, पंचेचाळीस धावा धाव फलकांवरती लावले जात आहेत। पाहूया पुन्हा एकदा, चेंडूला हवेत फेकलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि गडीबाद, डीजे वाजव।
चेंडू हवेत आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, जेल टिपला जाणार का? तर येस जेल टिपला जातोय, पंचेचाळीस धावा 45 रन, बॅक टू बॅक दोन गडी बाद झाल्यात। चांगला फटका, चेंडू डोंगरी फटका आहे आणि पुन्हा गडी बाद, बॅक टू बॅक तिसरा गडी बाद होतोय। डीजे धन्यवाद। तर सातवी हॅट्रिक असेल ही आजच्या दिवसामधील, पूर्ण टुर्नामेंट मधली सातवी हॅट्रिक। पाहूया पुण्याचे एकदा गोलंदाज सज्ज असेल, खूपच बाहेर आहे। पुन्हा एकदा पंच, हे बघा फेकी मात्र खराब केली गेली, दावा सुद्धा मिळत आहे तर 22 च्या रूपानं, व्हाईट प्लस 22। प्रिन्सिपल तर पाहूया पुण्याचे एकदा, चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न, गडी बाद, बॅटची कडा घेऊन गेला चेंडू, जेल बाद झालाय। तर जाऊया पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज चांगली गोलंदाजी हातळतोय, चांगलं कमबॅक केलंय। पाहूया पुन्हा गडी बाद होतो का? हा सोडला जातोय स्वतःचा विकेट। तर धावसंख्या धावफलकावरती 48 धावा।
रोहित सलामीचा गोलंदाज पाहायला मिळेल गोलंदाजी मार्क वरती। गणेश तर पाहूया पुन्हा एकदा। हा 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 बॅट ची कड आहे दर्शवतोय पंच। एकेरी धावेने सुरुवात केली जाते खातं खोललं जातंय श्री गणेशा केला जातोय। तर टॉस करायचंय रोटे इलेव्हन टॉस साठी यायचंय। ओमसाई डोंगरीपाडा संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय रोटे इलेव्हन। चेंडू मात्र खेळून काढलाय पाहूया थोडासा लेट झाला यायचंय टॉस साठी कैला जो टॉस साठी यायचंय। चेंडूला मात्र बिरकावलाय पाहूया जेल टिपला जातोय गडी बाद होईल। धन्यवाद डीजे डीजे धन्यवाद तेजस जायचे जरा या मैदानाच्या आतमध्ये गडी बाद झालाय गौतम गौतम का उत्तम उत्तम गडी बाद झालाय। नवीन फलंदाज येतोय तन्मय बॅटची कडा घेतलंय यष्टी रक्षकाकडे चेंडू जातोय चेंडू पुन्हा जाईल निर्धाव धावसंख्या फलकावरती दोन धावा गोलंदाज गणेश चेंडूला मात्र बिरकावण्याचा प्रयत्न केला गेतो चेंडू जाते निर्धाव पुन्हा एकदा तन्मय फलंदाजी मार्क वर फाईन लेगच्या रिजन मधनं मात्र चेंडूला फेकण्याचा प्रयत्न केला गेला होता चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज पाहूया चेंडू हवेत आहे
गली मध्ये जातो चेंडू, एक धाव घेतले जाते, एकाच दावे वर मात्र समाधान मानावे लागणार आहे। एकेरी दावे ने धाव संख्या सरकेल 3 दावे वर। षटक झालाय समाप्त, एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 3 धावा। पॉवर प्लेचा षटक होतं, पॉवर प्लेच्या षटकात हाणामारी करणं हे फार गरजेचं असतं, तर हाणामारी मात्र केली गेली नाहीये। 49 धावांचा पाठलाग करायचा, 49 धावा गाठायचे आहेत आपल्याला विजयासाठी, तर त्या 49 धावांचा पाठलाग करता करता 3 धावा पहिल्याच षटकात खर्च केल्या आहेत। चांगली गोलंदाजी गोलंदाजाकडनं आणि धावा मात्र खेचल्या गेल्या नाहीयेत फलंदाजाकडनं। तर पाहूया पुन्हा एकदा, नवीन गोलंदाज येतोय प्रगतीपथावर, दुसरं षटक येतोय। गोलंदाज आदित्य पाण्याचा बाटला आला, बॅटची कडा घेऊन गेलाय थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू, एक धाव घेतले आणि एकाच धावेवर समाधान। 4 धावा धाव फलकांवरती लागले जात आहेत। पाहूया पुन्हा एकदा, आदित्य चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न, एकच धाव मात्र मिळेल। पुन्हा एकदा एक धाव मिळते, धावसंख्या 1 ने भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावेवर। 49 धावांचं आव्हान आहे, मोठी खेळी करावी लागेल, धावसंख्या उभारावी लागेल, षटकार मारावे लागणार, चौकार मारावे लागणार, तरच सामन्यात आपण बनून राहणार। आदित्य चेंडू मात्र हाताळतोय, चेंडूला फेकलाय, पाहूया चेंडू जास्त लांब गेला नाहीये, क्षेत्ररक्षक वेध घेतोय चेंडूचा, जेल टीपला जातोय, बॅक टू द डगआउट। डीजे धावसंख्या धावफलकावरती लावली जाते, 5 धावा, गडी बाद होतोय, फलंदाज नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये वैभव। पाहूया पुन्हा एकदा सज्ज, आदित्य गोलंदाजी मार्गवरती, वैभवला चेंडू हाताळला जातो, वैभव चेंडू खेळून काढतोय स्क्वेअर लेग मध्ये, एक धाव घेतली जाते आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत, धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावेवर। मोठी खेळी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर मायम लिलकपाडा संघाला। आता मात्र चेंडूला बिरकावलाय, मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करेल, एक धाव पूर्ण, धावसंख्या 1 ने सरकेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 धावेवर। उर्वरित चेंडूचा खेळ बाकी असेल, पाहूया चेंडूला बिरकावला, एक धाव पूर्ण केली जाते, खराब क्षेत्ररक्षण केले जाते, पुन्हा दुहेरी डावा, षटक होईल समाप्त। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकांवरती।
चेंडूला बिरकावला जातोय, एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धावेचा प्रयत्न असणार का? गचा क्षेत्ररक्षण केले जाते, दुसरी धावेचा प्रयत्न दिसतोय, सहजरित्या पूर्ण होणार। एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला फेकून दिला गेला होता, दोन धावा मात्र मिळतील, धाव संख्येत भर होईल, दोन ने जाऊन पोचेल 12-13 धावा। पाहूया षटकार चौकार मारावे लागेल सामना जिंकायचा असेल तर। चेंडू हवेत आहे, चेंडूला भिरकावलाय, पाहूया चेंडू जाणार 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावा। डीजे वाजव। बॅटची कडा घेऊन गेले थर्डमॅन रिजन मध्ये, एकच धाव मिळेल। धाव संख्या धाव फलकावरती 18 धावा, 4 चेंडूंचा खेळ झालाय, खर्च केले 10-8, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, पाहूया। बॅटची कडा घेतले, पुन्हा थर्डमॅन रिजन मध्ये जातोय चेंडू, एक धाव पूर्ण। तर शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधील, धाव संख्या येते 19 धावा। जाऊया शेवटचा चेंडू आहे 19 धावा, धाव फलकांवरती चेंडू नीट साफईवर येत नाही आहेत, सिंगल धाव मात्र मिळेल, षटक होईल समाप्त। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावरती। नोंदवायचे आहेत नोचा इशारा येतोय पंचांकडनं, भावेश गोलंदाज पाहायला मिळतोय, फ्री हिट ची संधी असेल, 28 धावेची गरज आहे, 6 चेंडू 28 धावा, फ्री हिट असेल, पाहूया षटकार येतोय का। चेंडू मात्र जातोय निघून डोक्यावरनं, एक धाव घेतले, दुसरी धाव घेतोय, तिसरी धावेचा प्रयत्नात चौकार मिळेल। चेंडू मात्र जाईल निर्धाव, 4 चेंडू 24 धावा, 4 चेंडू 24 धावा, 4-4 षटकार मारलं तरच सामना विजय होऊ शकतो। तर आता मात्र चेंडूला भिरकावलाय, चेंडू जाणार 6 धावेसाठी, तर अजूनही समीकरण राहिलंय 3 चेंडू 18।
तीन तीन षटकार अशाच प्रकारे लगावाचे आहेत। पाहूया मारले जाणार का ते तीन षटकार, सामन्याचा रंग बदलणार का फलंदाज। एका बाजूला पाहायला मिळते वरखुंटी संघ तर दुसऱ्या बाजूला माहीम। चेंडूला मात्र खेळला जातोय, आता मात्र नशिबाची साथ असेल तर सर्व काही होऊ शकतं। 17 धावीची गरज आहे दोन चेंडू मध्ये, दोन चेंडू 17 धावा। रोठे संघ निर्णय कळवायचा आहे, रोठे संघ हा चेंडू जाईल निर्धाव, एक चेंडू आणि 17 धावीची गरज आहे। काही शंका मात्र बाकी असेल सामन्यामधील, रोठे संघ विनंती असेल निर्णय सांगायचा आम्हाला।